अभिनेते अविनाश नारकर हे सिनेविश्वातले लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या फिटनेसनं या वयातही त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. पण नुकतीच अविनाश यांच्यावर एक सर्जरी झाली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशीच अविनाश यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली. सोशल मीडियावर याचा एक फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना माहिती दिली. पण आता अविनाश यांची नक्की कशाची सर्जरी झाली आहे पाहूयात. अविनाश यांच्या पोस्टवरून त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्याचं समोर येत आहे. त्यांनी डोळ्यांना एका वेगळ्या प्रकारचा चष्मा देखील लावलाय. तसेच नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्याकडून त्यांनी हे ऑपरेशन करून घेतलंय. तसेच ऐश्वर्या नारकर आणि डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्यासोबतचा एक फोटो सुद्धा अविनाश यांनी शेअर केलाय. तर या फोटोला कॅप्शन देत ते लिहितात, जय हरी विठ्ठल. आज आषाढी एकादशीच्या दिवशी या पांडुरंगाच्या हस्तस्पर्शानं माझ्या दृष्टीची स्पष्टता वाढली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असं कॅप्शन त्यांनी दिलंय. तर अविनाश यांचा हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांनी मात्र त्यांना आता आराम करण्याचा सल्ला दिलाय. अविनाश सध्या आपल्याला कन्यादान या मालिकेत दिसत आहेत. याशिवाय त्यांचा फकट हा सिनेमा सुद्धा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मला असं वाटतं की मला आठवतंय माझं, मी म्हटलं होतं ऐश्वर्याला की ए नको ना एवढं कुठे लग्न विघ्न एवढं खर्च कशाला पाहिजे आपण असं मस्तपैकी छोटं मोठं लग्न करून टाकून. तिने सांगितलं नाही, सकाळपासून हॉलवरती जायचं ते रात्रीच बाहेर पडायचं. त्या काळातही म्हणजे 95 आमचं लग्न झालं डिसेंबर 95 आणि तिने सांगितलं होतं काय आता मॅडमने सांगितल्यावर काही त्याला पर्याय नव्हता. पण तुला सांगतो म्हणजे मला आठवतं बिदाई जसं आपण म्हणतो की चला आता घरी निघायचं आहे आता, तर त्यावेळेला ऐश्वर्या रडत होती, ऐश्वर्याची आजी रडत होती, ऐश्वर्याची मावश्या दोन्ही होत्या त्या रडत होत्या, ऐश्वर्याची आई रडत होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ऐश्वर्याबरोबर मी आपलं ते गाठ बांधून होतो आणि मीही रडत होतो, कारण इतका सगळा इमोशनल माहोल तो झालेला होता. आणि डेफिनेटली त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि माझी एकुलती एक आणि माझी सगळ्यात आवडती बायको होती, त्यामुळे कदाचित असेल झालं ते पण झालं होतं तसं. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.